इयत्ता चौथी, बालभारती, धडा 12, वाटाड्या। काका काका, असा आवाज आला। कोणीतरी त्याला हलवत होतं। स्पर्श कोवळा नाजूक होता, हाताची बोटही इवलीशी। काका काका, त्या छोट्या मुलीने त्यांना पुन्हा हाक मारली। तसा तो पटकन तिच्या बाजूला वळाला। ती म्हणाली, काका मला की नाही खूप भीती वाटते। कशाची भीती? मला रस्त्याची भीती वाटते। रस्ता काय वाघ सिंह आहे खाऊन टाकायला? वाघ सिंह नाही हो, पण केवढी रहदारी असते रस्त्यावर। मोटारी, स्कूटर, मध्येच शिट्टी वाजवणारा पोलीस, कोणी कुठूनही भरकन येतं। मगा तर मी त्या सायकलच्या चाकातच जात होते। अरे रे, पण असं रस्त्याला घाबरून कसं चालेल? बाहेर तर जावंच लागतं ना। हो ना काका, बाहेर जाताना आई बाबा असतातच बहुतेक माझ्याबरोबर, तेव्हा मला नाही भीती वाटत रस्त्याची। आई किंवा बाबांचं पोट धरलं की भीती गायब, अगदी ऐटीच चालते मी त्यांच्याबरोबर। असं मग आता नाही वाटत कोणी बरोबर? तुला शाळेत पोचवायला, घरी न्यायला येत नाही कोणी? येतं ना, बाबा सकाळी शाळेत पोचवतात आणि मग तसेच ऑफिसला जातात। आमचा गडी सखाराम दुपारी येतो न्यायला। मग आज नाही आला तो? नाही ना, तो सुट्टीवर आहे आज। मग तू घरी कशी जाणार? मला घर माहीत आहे, सखाराम बरोबर रोज जाते ना, तेव्हा सगळा रस्ता पाहून ठेवलाय मी। तो बघा, समोरच्या त्या उंच इमारतीवर मोठा टीव्ही काढलाय ना, तिथून वळायचं, मग मोठं मैदान लागतं। तिथं एक बेकरी आहे, बेकरीजवळून अगदी सरळ गेलं ना काका की येतं माझं घर। ती नीट समजावून सांगत होती। त्या धेटुकलीच्या बोलण्याची त्या काकांना मोठी गंमत वाटत। त्यांनी मध्येच तिला विचारलं, नाव काय बेटा तुझं? माझं नाव आहे मृणालिनी, पण सगळे मला मीनू म्हणतात। काका तुम्ही पण मीनूच म्हणा। बर, पण काय ग मीनू, आईनं तुला एकटंच यायला सांगितलं? नाही ओ, एकटं नाही, आमच्या घराजवळ राहणारी सोनल आहे ना, तिच्या बरोबर यायला सांगितलं होतं। मग सोनल कुठे आहे? ती गेली मगाशीच, भारी शिष्ट आहे ती, मला चल म्हणत होती, पण मलाच राग आला, किती टिंकल केली तिनं माझी। मी म्हटलं मला नाही यायचं तुझ्याबरोबर, तू जा, मला माहीत आहे माझं घर। मग काय म्हणाली ती? ती म्हणाली, जा, रस्त्यात घाबरशील, मग येईल तुझी आई मला विचारायला। पण तुला तर रस्त्याची भीती वाटते ना? अहो, फक्त रस्ता ओलांडताना जीव घाबरतो, वाटत सगळ्या गाड्या आपल्याच अंगावर येत आहेत। काका तुम्ही मदत कराल, बोट धराल माझं फक्त पलीकडे जाण्यापुरतं, मग मी जाईन माझी, मला माहीत आहे पुढचा रस्ता। मीनू उत्साहाने बोलत होती, तिच्या आवाजात आर्जव होते। त्या काकांची छाती मात्र धडधडू लागली होती। चला ना काका प्लीज। मीनूच्या आवाजातल्या आर्जवीपणामुळे काकांना गलबलून आले। काय सांगावे या भोळ्या लहानग्या जीवाला हे त्यांना समजेना, पण तोपर्यंत तिने काकांचा हात पकडला होता आणि ती त्यांना चालायचा आग्रह करत होती। तिच्या स्पर्शातला भोळा विश्वासच त्या काकांना नवे बळ देत होता। ते काका म्हणाले, हे बघ,
रस्ता क्रॉस करताना घाबरायचं मुळीच नाही. आधी झेब्रा क्रॉसिंग कुठे आहे ते बघायचं. म्हणजे रस्त्यावरचे ते पांढरे पट्टे ना? हो तेच, दाखव बरं कुठे आहेत. त्यांच्या डोळ्यावरचा काळा चष्मा ठीक करत ते काका म्हणाले, हे बघा इकडे आहेत. मिनूने ओढतच काकांना झेब्रा क्रॉसिंग जवळ आणले. ते काका सांगत होते, शाबाश, आता पलीकडे जाताना आणखी एक काळजी घ्यायची, दोन्ही बाजूंनी येणारी वाहनं नीट पाहायची. आधी उजवी बाजू पाहायची, मोटार स्कूटर येत नसेल तर पुढे जायचं, मग अर्धा रस्त्यातून दुसऱ्या बाजूने येणारे वाहनं पाहायची, त्यांच्याकडे नीट लक्ष देत आपलं पाऊल उचलायचं. समजलं? हो, असं म्हणून मिनूने खुशीत मान डोलावली. ते काका पुढे म्हणाले, आणखी एक करायचं. काय? रस्त्यातून कधीही धावत सुटायचं नाही. समजलं मला, चला ना आता. एकदम नाही, आधी नीट बघ उजव्या हाताला आणि मला सांग एखादी गाडी येते का ते. उजव्या हाताला ना, त्या पहा दोन कार येत आहेत आणि स्कूटर तर भरधावच आहे. मग थांब, आता गेला ना तया. हो, आता कोणी नाही इकडे, एक गाडी येते आहे पण ती खूप दूर आहे. वा, मग चल तर. दोघांनी अर्धा रस्ता पार केला. मग काकांनी परत तिला असेच प्रश्न विचारले आणि रस्ता मोकळा सापडताच दोघेही पलीकडे आले. पलीकडे येताच मिनूने जोरात टाळ्या वाजवल्या. ती फार खुशीत होती. वा, तुम्ही किती चांगले आहात काका, किती छान शिकवलं तुम्ही मला. आता रस्ता क्रॉस करताना मला नाही भीती वाटणार. काका, आता मी जाऊ घरी. जा बेटा, पण नीट जाशील ना? हो, अगदी नीट जाईन. तो बघा टी व्ही काढलाय, तिकडे माझं घर आहे, दिसलं ना? मीनू त्या काकाने विचारत होती. काकांनी मान उंचावली, हाताला धरून काकांना तिरपे वळवत मीनू म्हणाली, तिकडे नाही हो, इकडे या बाजूला. आता दिसला ना? हो, असं म्हणून काकांनी खुशीने मान हलवली. आता मी जाते. ह, जा बेटा, नीट सांभाळून जा. वा, नीट जायला तर तुम्ही शिकवलं मला काका, मी सांगते आईला. अच्छा ठीक आहे, बाय मिनू. काकांनी हात उंचावून हलवला. कितीतरी वेळ ते हात हलवतच होते. कोणाचा तरी धक्का लागला. काका भानावर आले, डोळ्यावरचा काळा चष्मा काढला. खिशातल्या रुमालाने एकदा त्यांनी आपले डोळे टिपले. मग समोरून येणाऱ्या माणसाची चाहूल लागली. ते आर्जवाने म्हणाले, मला दिसत नाही, पलीकडे पोहोचवता का? समोरच्या माणसाने त्यांचा हात पकडला आणि त्यांच्या मागोमाग काका निमूटपणे चालायला लागले.